अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मांडवे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला। गावातील ज्येष्ठ नागरिक विमलबाई शेनफड सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण ग्रामसेवक सुभाष कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळेचे समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे गाव ओळख निर्माण करून देते असं तुम्ही जसे भारवले तसं मी सुद्धा भारवलो। कारण मी या ठिकाणी आलो परिस्थिती फार वेगळी होती। जेव्हा माझा एक मेच्या दिवशी माझ्या हस्ते ध्वजारोहण या गावाने केलं तेव्हा मला कळलं माझी गाव माझी शाळा आणि यापुढे तुम्ही असं म्हणेल गुणवत्ता शाळा। कारण जो अभाव आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। आज या महत्वाच्या या दिवशी मी एकच पालकांना सांगू इच्छितो की ही जी शाळा आहे हे मंदिर आहे हे आपलं सर्वांचं आहे। हे जे बोलकं मंदिर आहे न्याय मंदिर आहे आपलं हे ज्ञान मंदिर म्हणतो आपण हे बोलकं आहे। सर्वांनी या बोलक्या मंदिराकडे लक्ष दिलं पाहिजे। तर या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे मित्रांनो यासाठी मला तुमचा सगळ्यांचा आभार महत्वाचा आहे। तुम्ही जर आभार नाही लावला शाळेवर लक्ष नाही दिलं तर आपली शाळा ही गुणवत्ता मागे मागे अशी राहील तर आपल्याला गुणवत्ता पुढे पुढे कशी जाईल याकडे अधिकाधिक लक्ष द्यायचंय। त्यासाठी तुमची साथ अतिशय मोलाची आहे। तर या ठिकाणी जेव्हा मी आलो तेव्हा विद्यार्थी लाभ योजना राबवण्यासाठी मित्रांनो मागच्या वर्षी आपण एसटी मुलांना 99 मुलांना पहा 99 मुलांना एसटी मुलांना आपण शिष्यवृत्तीचा लाभ दिलेला आहे। त्यानंतर आपण सावित्रीबाई दत्तक पालक योजनेमध्ये एका मुलगीला लाभ दिलेला आहे। शासनाच्या योजना असतात या आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। तसेच दोन गणवेशाचे वाटप आपल्याला समग्र शिक्षा योजनेत झालेले आहे। नंतर यानंतर 154 मुलांना बूट आणि मोजे याचे सुद्धा वाटप झालेले आहे। तर मी असं सांगू इच्छितो की मुलं गुणवान घडले पाहिजे आपल्या देशाच्या आधार स्तंभ आहे। तर आजचं बालक उद्याचं भावी कोण बनेल हे आपण सांगू शकत नाही। प्रत्येक बालकामध्ये आजचा दिवस खरं तर मी खरंच भारावून गेलेलो आहे। माझ्या या 12 वर्षाच्या सेवा काळामध्ये पहिल्यांदा मला असं ध्वजवंदन करण्याची संधी दिली आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व ग्रामस्थांची आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव असतील आणि शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि सर्व सरांचे मी खरंच आभार मानतोय। कारण की त्यांनी मला आज जी संधी दिलेली आहे तिच्याबद्दल मी खरंच त्यांचा हे करतोय मी। तर आपण आज आपल्या देशाच्या 74वा प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाने प्रजासत्ताक म्हणून जे आपल्या देशाचे संविधान स्वीकारलेलं होतं
आणि तिची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी झालेली होती। 26 जानेवारी या दिवसाचं महत्व म्हणजे आपले भारतीय स्वातंत्र्याच्या काळामध्ये 26 जानेवारी 1931 संपूर्ण स्वराज्य स्वातंत्र्याचा ठराव पास झालेला होता। त्या दिवसाचं महत्व ओळखून 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने आपली घटना स्वीकारली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालेला आहे। जगातील सर्वात मोठी लिखित राज्य घटना आपल्या देशाची आहे। कुठल्याही सर्व ज्या बाबी असतील इत्यंभूत बाबी प्रत्येक गोष्टीचा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये। सर्व जगाच्या राज्य घटनेचा अभ्यास करून कुठल्या आपल्या गोष्टी आवश्यक असतील त्या सर्व गोष्टींचा स्वीकार आपल्या घटनेमध्ये केलेला आहे आणि घटनेच्या तत्वानुसार आपला देश आता राज्याचा गाणी आपल्या जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल सर्वांचा कारभार चालू असतो। तर आपल्या आज आपल्या प्रजासत्ताकाने मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की विद्यार्थी जे आपली शाळा आहे हे आपलं एक गावाचं एक प्रतिबिंब आहे। आपले जे विद्यार्थी हे गावाचं भवितव्य आहे। आज जर त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तरच आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो। आपण ग्रामपंचायतीने किती भौतिक सुविधा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शपथ घेतो। या वर्षी सुद्धा आपल्याला शपथ घ्यायची आहे। मी म्हणणार आहे माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे तंबाखू जर्दा हल्ला तसेच बिडी सिगारेट हुक्का सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारच्या 2003 तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन। माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच सिगारेट मुक्त करेन। मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन। सुस्वागतम। आज या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्ताने उपस्थित सर्वांचं मी आपल्या ग्रामपंचायत मांडवी बुद्रुकतर्फे सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। स्वागत स्वागत स्वागत। या ठिकाणी उपस्थित सर्वांना आपल्या ग्रामपंचायततर्फे आपल्या गावातर्फे सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।